राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची एक चूक मात्र रोहित पवारांना खूप मागत पडणार आहे. कारण की राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी लिहिलेल्या एका पत्राने आता कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात चांगलीच खळबळ माजली आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अजित पवारांचे पुतणी रोहित पवार यांच्या पुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. कुकडीचे पाणी कर्जत जामखेडला देणे शक्य नाही असं अजित पवारांनी या पत्रात म्हटलं आहे. तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांनी लिहिलेल्या पत्रात या संदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. कर्जत जामखेड साठी कुकडीचे पाणी आणण्यात यावे, मला आमदार करा अशी विनंती रोहित पवार सध्या मतदारांना करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने हे पत्र व्हायरल करून रोहित पवार देत असलेले आश्वासन फेल ठरत असल्याचं समोर येत आहे. व्हायरल पत्रामुळे कुकडीच्या पाण्याविषयी रोहित पवार देत असलेले आश्वासन खोटी आहे का असा प्रश्न मात्र आता सर्वांना पडत आहे. सध्या मतदारसंघात या संदर्भात जोरदार चर्चा रंगली असून या पत्रामुळे रोहित पवार यांना मिळणाऱ्या मतावर मोठा परिणाम होऊ शकतो.